रोजी देगलूर नाका येथे ऑल इंडिया तंजुमे इन्साम यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आलेले आहे। आता नांदेड जिल्ह्यामध्ये जो कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा एक खूप चांगला प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि आम्हाला आपल्या सर्वांना हेच विनंती आहे की हे आपण जे अवेअरनेस आहे मास्क वापरणे आणि सॅनिटायझर वापर करणे आणि सतत म्हणजे हातात स्वच्छता ठेवणे हे जे तीन त्रिसूत्री आहे त्याचं पालन करावे असं आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो। आणि दोन शब्द बोलून मी माझे संपते। जय हिंद जय महाराष्ट्र। त्याबद्दल अजून काही आम्हाला ऐकण्यात नाही आहे पण आपण सर्वांनी जर सतर्क राहून काही म्हणजे जी काळजी घेतली तर ती वेळ येणारच नाही आणि असं आपण सगळ्यांनीच अवेअरनेसमध्ये भाग घेऊन सर्व जनतेला जागृत करू असं आम्ही आपल्याला विनंती करतो। हे महाराष्ट्राची कोरोना सदृश जे परिस्थिती आहे ते लक्षात घेऊन इन्साफतर्फे एक जनजागरण कार्यक्रम घेतला देगलूर नाक्याला आणि त्या जनजागरण कार्यक्रमात आम्ही मास्क वाटप आणि सॅनिटायझरचा वापर कसं करावा आणि कोरोनाचं जे दुसरं ते लाट आलेली आहे त्याला कसं आपण समोर येऊन त्याला मात करायची आहे हे लोकांमध्ये जनजागरण केलं आणि पोलीस प्रशासन आमचे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा फार फार धन्यवाद। आणि नांदेडमध्ये नांदेडच्या दुसऱ्या जे जिल्ह्यामध्ये ते गाव आहे देगलूर आणि जे तालुके प्लेसेस आहे त्या तालुक्यावरही आम्ही असे कार्यक्रम घेणार आहोत। तर सगळ्यांना आमची विनंती एकच आहे की सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि प्रशासन जे आपल्याला बार बार जे कोविडबद्दल जे सांगत आहे ते पालन करावं हे आमची विनंती आहे। नहीं तमाम महाराष्ट्र में कोरोना की दूसरी लहर फिर से एक बार आ गई है तो कोरोना के इस मर्ज से लड़ने के लिए हमेशा की तरह ऑल इंडिया तंजीम इंसाफ फिर से मैदान में खड़ी है। ऑल इंडिया तंजीम इंसाफ की जानिब से पहला कदम ये उठाया गया है कि देगलूर नाका इस इलाके में कोरोना बेदारी मुहिम और फ्री मास्क वाटप का इंतज़ाम किया गया था और इसके अलावा हम तमाम शहरियान नांदेड़ से पुरखलूस रिक्वेस्ट करते हैं दरख्वास्त करते हैं कि वो बिला ज़रूरी अपने घरों से बाहर ना निकलें। अगर घर से बाहर निकलना ज़रूरी ही है तो मास्क का इस्तेमाल करें वक्त वक्त अपने हाथों को धोते रहें सामाजिक महफूज सामाजिक फासला बरकरार रखें। देखिए अगर हम इस इन बातों का पालन ना करें और अपने इस बीमारी को आसानी में ले लें तो हो सकता है हमें माजी की तरह फिर से कई मुश्किलात का सामना करना पड़ेगा। हो सकता है हम पर लॉकडाउन भी लग जाए। मेरा ये मानना है कि लॉकडाउन ये एक वाहिद हल नहीं है कोरोना इस मर्ज से जंग के लिए। अगर हम लोग अपनी ज़िम्मेदारी जानते हुए हिफाजती इकदाम का इस्तेमाल करेंगे तो फिर से हम बआसानी कोरोना के मुकाबले इस जंग